so much. तुमका सगळ्यांक गुड मॉर्निंग. तुम्ही जाणा आम्ही सध्या मुंबई आसा. काल आमची श्री मनसेचो जो सुप्रिमो आसा राज ठाकरेची तेंच्या वांगडा आमची मिटींग जाली, तेंच्या वांगडा उलोवप जाले. आनी आयज आमी येयला हांगा एक व्हेरी इम्पॉर्टंट एक कार्यालय आसा, एक व्हेरी इम्पॉर्टंट सेल आसा, तो म्हटल्यार शिवसेनेचो मेडिकल सेल. आयज आमी पळयता गोंयान आमच्या कितलेशेच जाणांक जो मेडिकल हेल्प मेळपाक जाय नाजाल्यार जो सपोर्ट मेळपाक जाय, स्पेशली गव्हर्मेंट स्किम्स जाले कसले तेंचे ऑपरेशन जाले, आमचे कॅन्सर पेशंट्स आसता कितलेशे आनी तो हेल्प तेंकां मेळना. डायलिसीस जाले आनी धोंपराची ऑपरेशन जाता, जाणट्यांची ऑपरेशन जाता, कोणाची हार्ट सर्जरी जाता आनी हितून खुबशे आमच्या गोंयान प्रॉब्लम फेस जाता. सो आमी आयज हो एक आमी रेव्होल्युशनरी गोवन जशें आमी सांगलां की आमी मॉडल स्टडी करता की डिफरंट पॉलिटिकल पार्टीचे रिजनल आसात ते आपले पॉलिसीज कशे मांडटात, नाल्यार आपले जे कार्यकर्तेच आसता, आपले जे सपोर्टर्स आसता, नाल्यार आपले जे विंग्स आसता ते कशे हँडल करता, कशे लोकां मेरेन पावता आनी लोकांक कशी सर्वीस दिता. सो आयज आमी तशाच एका हेतून येयला हांगा ठाणे ह्या जाग्याचेर. हो मेडिकल सेल आसा शिवसेनेचो, थंयच्यान तो कसो ऑपरेट जाता, तेचे कशें काम आसा आनी कशे लोकां मेरेन ते पावता हे आमी तुमकां सांगतले. सो आमी भितर या. सो आयज आमच्या वांगडा आसा आमचो हांगलो खास जेंच्यानी हांगा ह्या मेडिकल कॅम्पाची सुरवात केली. हांगा म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रा वचून हांगा जे शिवसेनेचे जे भुरगे आसात नाजाल्यार जे कार्यकर्ता आहात तेंकां शिवसैनीक आहात तेंकां घेवन कशे मेडिकल सेलान काम करता, कशे लोकां वांगडा पडटा. आमच्या वांगडा आसा मंगेश चिवटेजी. सो जे हांगले फूल महाराष्ट्राचे मेडिकल सेल आसा जो युनिट आसा तो पळयता. हांव मागता तेंच्या कडेन की हांव तेंकां क्वेश्चन करतलो की सो दॅट आनी मराठीन आसतले क्वेश्चन सो दॅट तुमकां कळटले की तेंचे काम कशें आसा आनी कितें आसा. नमस्कार मंगेशजी. अगोदर धन्यवाद आम्हाला टायम दिला आपण, आनी ही सगळ्यात मोठी जी आज आपण रुग्ण सेवा करतायत, जी सेवा आपण करतायत त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्याला. आमचे व्ह्यूअर्स आहेत गोव्यामध्ये, आमचं आता चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की एज अ शिवसेना, एज अ रिजनल पार्टी, एज अ रिजनल फोर्स, आपण ही का हा जो मेडिकल सेलचा जो कॉन्सेप्ट आहे तो कसा आला आणि ह्या कॉन्सेप्ट मधून आपण कसे काम करताय. नमस्कार. प्रथमतः जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये आपल्या गोयंकरांचं स्वागत असा. मला कोकणी भाषेमध्ये तेवढं बोलता येणार नाही, पण मराठीमध्ये ही सगळी माहिती आपल्या गोव्यातील मराठी बांधवांपर्यंत आणि एकूणच सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा महाराष्ट्रात तर स्वागतच आहे, पण ठाण्यामध्ये जे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा हा बालेकिल्ला आणि त्यांचा हा मतदारसंघ, त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये शिवसेना मेडिकल हेल्थ सेलचं पहिलं कार्यालय महाराष्ट्रातलं सुरू झालं आणि त्याच कार्यालयामध्ये आता आपण आहोत. जेव्हा ह्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना मी मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर मांडली होती, त्यावेळी त्यांनी स्वतःची जागा, स्वतःचं कार्यालय देऊ केलं, इथं बसायचे स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यावेळी. मात्र त्यांनी हे डेडिकेटेड मेडिकल हेल्पसाठी कार्यालय दिलं आणि या छोट्याशा कार्यालयामधून सुरू झालेला हा प्रवास आता आमचा 26 जिल्ह्यांपर्यंत येऊन ठेपलाय. 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये अशी आपली कार्यालय, सुसज्ज कार्यालय आहेत आणि इथून आपण संपूर्ण राज्यामध्ये 5,000 पेक्षा अधिक रुग्णसेवेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलंय आणि या माध्यमातून जे समाजातील गरजू रुग्ण आहेत, निर्धन रुग्ण आहेत, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण आहेत, ज्यांच्याकडे महागड्या शस्त्रक्रियांसाठी पैसे नाही आहेत, मग त्याच्यामध्ये कॅन्सर असेल, ब्रेन ट्युमर असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट, सगळ्याच जसं की आपण काल बोलत होतो, या सगळ्या महागड्या सर्जरीज परवडत नाहीत कॉमन मॅनला. आणि म्हणून आपण हा सेल उभा केला की ज्या माध्यमातून जो सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत ही वैद्यकीय मदत जायला हवी. आपण बघत असाल, हे माझे सहकारी पांडाजी आहेत, माझे सहकारी ननावरे साहेब आहेत, माझे सहकारी माऊली सर आहेत, माऊली दुर्गंडेजी, माझे सहकारी गोविंद आहेत,
आणि डेडिकेटेड काम करणारे जवळपास 20 स्वयंसेवक या शिवसेना मेडिकल हेल्थ सेल मध्ये काम करतात. मला वाटतं की हे काम कसं चालतं हे जाणून घ्यायला. आपण आपण हा सिस्टम हे जाळा आपण जे आता 5000 प्लस जे आपले कार्यकर्ते जे आहेत ते इकडे सर्व्हिस देत आहेत लोकांना, ते जाळं आपण कसं मिळणार, त्यांचा रोल काय असतो आणि इकडे इकडून ऑफिस मधून तो कसा रोल आपला रोल काय असतो. बरोबर. नक्कीच मी सुरुवातीला सांगतो की आपल्याकडे जे रुग्ण अप्रोच होतात ते समाजातील निर्धन किंवा आर्थिक दुर्बल घटकातीलच असतात असे नाही, तर चांगले चांगल्या घरातील श्रीमंत घरातील रुग्ण देखील असतात ज्यांना वैद्यकीय सेवेच्या अनुषंगानं मार्गदर्शन हवं असतं. म्हणजे वैद्यकीय मदत कक्ष फक्त गरजू रुग्णांसाठीच आहे असं नाही, गरीब रुग्णांसाठी आहे असं नाही, तर श्रीमंत रुग्ण पण आहेत ते पण आपल्याकडे मार्गदर्शन घ्यायला येतात. कारण किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांटच्या साठी ZTCC नावाची कमिटी असते, झोनल ट्रान्सप्लांट ऑर्गन कमिटी, त्या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करावा लागतो आणि तिथे नंबर लागल्यानंतर मग तुम्हाला किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट साठी परवानगी मिळते. त्याच्यामुळे मेडिकल हेल्प सेलच्या माध्यमातून आपण समाजातील सर्वच लोकांच्यासाठी काम करत आहोत हा पहिला मुद्दा मला आपल्यापर्यंत बिंबवायचा होता. त्यानंतर आपल्याकडे जे रुग्ण साधारणतः अप्रोच होतात, आता तुम्ही बघत असाल 2018-2017 प्रत्येक वर्षाचे अहवाल आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. एखाद्याने जर आपल्याला कागदावर छोटी चिठ्ठी जरी दिली की त्याचा त्याचा असा असा रुग्ण त्याचा प्रॉब्लेम आहे, तर ती चिठ्ठी देखील आपण या ठिकाणी जपून ठेवतो, कारण ती एक संदर्भ आपला त्यानिमित्तानं तयार होतो आणि त्या माध्यमातून आपण संबंधित रुग्णांना मदत देऊ शकतो. आता जर तुम्ही बघत असाल तर अशा पद्धतीने आपण अर्ज भरून घ्यायचो शिंदे साहेबांच्या नावाने, आजही घेतो आपण. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खातं आपल्याकडे होतं, तर अर्जदाराचे नाव, रुग्णाचे नाव, रुग्णाचा पत्ता, मोबाईल क्रमांक, रुग्णाचे वय, रुग्णाचे असलेले नातं, शिफारस, आजाराचे नाव, रुग्णालयाचे नाव, अंदाजे खर्च, आजारासंबंधी माहिती अशा पद्धतीनं कागदपत्र आपण त्याच्याकडनं मागवतो. आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून काय तात्काळ कारवाई करतो, आता तर मुख्यमंत्री सीएम साहेब स्वतः आहेत, मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री सीएम साहेब नव्हते म्हणजे शिंदे साहेब नव्हते त्यावेळी आपण प्रधानमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून किडनी लिव्हर किंवा इतर ज्या महागड्या सर्जरीज आहेत त्याच्यासाठी 3 लाख रुपयापर्यंतचा निधी मिळतो, मग आपण त्यांना पत्र पाठवतो. मुख्यमंत्री महोदयांचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तिथे पत्र पाठवतो. महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, गणपती तुम्ही नाव ऐकलं असेल, सिद्धिविनायक ट्रस्ट हे सर्व रुग्णांना 25,000 रुपयांची मदत देते आणि तात्काळ मदत त्यांची मिळते. त्यासोबत बोन मॅरो कॉक्लर इम्प्लांट नावाची जी सर्जरी आहे, जे जन्मता कर्णबधीर आणि मुखबधीर मुलं आहेत ज्यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही अशा मुलांच्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट 1 लाख रुपये देतं. लालबागचा राजा ट्रस्ट आहे ते काही पैसे देतं, टाटा ट्रस्ट पैसे देतं, स्वामी समर्थ ट्रस्ट आहे, भरपूर असे ट्रस्ट आहेत. त्याच्यानंतर अशा ट्रस्टनं आपण पत्र दिल्यानंतर काय करतो आपण, तर कक्षात आलेल्या रुग्ण नातेवाईकांना योग्य ते मार्गदर्शन करून वी ट्रस्टची माहिती दिली आहे. पुढील फॉलोअप दादर ऑफिस घेत आहे. आपले 2 ऑफिस आहेत, एक इथं मुंबईमध्ये, एक ठाण्यामध्ये आहे, एक मुंबईमध्ये आहे दादरला. इथे माझी सही, कार्यालय व्यवस्थापक म्हणून माऊली दुर्गंड यांची सही, त्यासोबतच संबंधित जो रुग्ण आहे त्याची जी कागदपत्र आहेत, जसं की कुठलाही रुग्ण असेल त्याला जर आपल्याला आर्थिक मदत मिळवून द्यायची असेल तर काही कागदपत्रांची नितांत आवश्यकता. एक तर राशन कार्ड त्याचं असायला हवं, आधार कार्ड, हे बघा हे आधार कार्ड आहे त्या पेशंटचं, हे राशन कार्ड आहे, हा उत्पन्नाचा दाखला आहे 1 लाखाच्या आत, तुम्ही जर बघत असाल उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या आतमध्ये आहे. अशा पद्धतीनं आपण हे करतो आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण जर एखादं हॉस्पिटल चॅरिटेबल असेल, उदाहरणार्थ जसलोक असेल, हिंदुजा असेल, आता हे PKC हॉस्पिटल तुम्ही बघू शकताय, 28/2018 हे पत्र आहे, PKC हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, पंजाब केसरी चॅरिटेबल ट्रस्ट, वाशी, नवी मुंबई, या हॉस्पिटल आपण काय पत्र पाठवलंय की महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 मधील कलम 41 अन्वये 10% निर्धन रुग्ण आणि 10% दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार करण्याबाबत, आणि मग त्या पेशंटचे आपण नावं टाकतो आणि त्यांना सांगतो की बाबा या संबंधित आमचा जो रुग्ण आहे हनुमंत मारुती भाईगडे याला आपल्या या नियमाच्या अंतर्गत मोफत उपचार करण्यासंदर्भात कारवाई करावी. महाराष्ट्रामध्ये काय आहे की महाराष्ट्रामध्ये जे चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत, जसलोक, हिंदुजा, बॉम्बे हॉस्पिटल, या हॉस्पिटल्सना महाराष्ट्र सरकारने अतिशय कमी दरामध्ये लीजवर जागा दिली, 99 वर्षाच्या करारावर दिली, काही हजारांमध्ये, ज्याचा भाव करोडो रुपये आहे जमिनीचा, फुटाफुटाचा स्क्वेअर फिटाचा भाव करोडोमध्ये आहे, त्या ठिकाणी काही हजारांमध्ये त्यांना ती जागा मिळाली आहे. आणि त्या जागेच्या बदल्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जे पेशंट्स त्यांना रेफर केले जातात त्या पेशंट्सना 10% खटा राखीव ठेवणं निर्धन रुग्णांच्यासाठी, ज्यांचं उत्पन्न हे 85,000 आत आहे
आणि ज्यांचं उत्पन्न हे 1,60,000 आत यशांच्यासाठी 50% सवलतीच्या दरात उपचार करणं हे बंधनकारक आहे. मात्र अनेक हॉस्पिटल्स हे पाळत नाही. मात्र आपण आपल्या पद्धतीने पहिल्यांदा विनंती करून त्यांच्याकडनं हे करून घेतो. वेळ पडली तर शिवसेना स्थायी पण आपण त्या ठिकाणी जसे तुमचे गोव्यामध्ये आरडीची स्टाईल आहे ती स्टाईल पण आपण इथं हे करतो आणि संबंधित रुग्णाला लाभ मिळवून देतो. आपण काही चुकीचे करत नाही, फक्त नियमाप्रमाणे कारवाई करायला संबंधित हॉस्पिटलचा सांगतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्षाचे अहवाल या ठिकाणी आहेत. आपल्याला जे जे रुग्ण मदत मागण्यासाठी अर्ज करतात त्या सगळ्या रुग्णांचे अर्ज या ठिकाणी आहेत. त्यानंतर आभार पत्राच्या फाईलकडे मी शेवटी आता त्यांनी जे एक्सप्लेन केला ते तुमकां हांव सांगता कोंकणीन सांगता. त्यांनी कितें एक्सप्लेन केला की हांगा कोणी येयलो पेशंट येयलो पेशंटा कडल्यान ते पयली फॉर्म भरून घेता. फॉर्म भरून तेजे मागीर डिटेल्स घेता भितर तेजे रेशन कार्ड जाले आधार कार्ड जाले ते इन्कम सर्टिफिकेट घेता आनी तेंकां खंयच्या खंयच्या ट्रस्टाच्या थ्रू तेंकां पयशे मेळटा. लायक सिद्धी विनायक जे देवूळ आसा गणपतीचे जे फेमस देवूळ आसा तेंचो ट्रस्ट आसता. मागीर हॉस्पिटल्स आसा चॅरिटेबल हॉस्पिटल आसा तेंचे आसा. मागीर प्रधानमंत्री जे सेंट्रल गव्हर्नमेंटाचे स्किम्स आसा तितूंतल्यान तेंकां कशी मदत मेळटली. आयज आमच्या गोंयांत कितलेशेच जाणांक खबरूच नासतली की सेंट्रल गव्हर्नमेंटाचे कितें तरी मेळटा म्हणून. सो ते सेंट्रल गव्हर्नमेंटाचे स्किम कितें आसा, मागीर स्टेट गव्हर्नमेंटाचे आतां हांगा जशें आसा मुख्यमंत्री तेंची एक हें आसा मेडिकल हेल्प आसा. सो तेतूंतल्यान तेंकां कितें मेळटा, त्या निधींतल्यान त्या फंडांतल्यान कितें मेळटा ते तेंकां हेल्प मेळटले. सो हे डिफरंट तरेचे हेल्प जे अवेलेबल आसा ते पेशंटा पर्यंत सांगपाचें काम हे सेल करता आनी त्या जे पेशंटाक हे घेवन दिवपाचें काम हे सेल करता. सो म्हणजे सामान्य मनीस जेका नॉलेज ना जेका अवेरनस ना ते अवेरनस क्रिएट करपाक हे तेंचे ऑलमोस्ट 5,000+ कार्यकर्ता जे 26 डिस्ट्रिक्टान आहा पळय ते हेच काम करता. सो येयल्या उपरांत ते अशे आपले फायल्स मेंटेन करता आनी मागीर फुडें तेंचे फुडें फुडें प्रक्रिया कितें आसता पळय ते सांगतले. आपण फक्त अशा पद्धतीनं फक्त रुग्णांना मार्गदर्शनच करून थांबत नाही तर आपण आरोग्य शिबिरे पण घेतो. आता हे आरोग्य शिबिर आहे SCS स्कूल खेमानी उल्हासनगरचं 17 नोव्हेंबर 2019. तर या आरोग्य शिबिराची माहिती तुम्ही बघा थोडक्यामध्ये. आपण आरोग्य शिबिरामध्ये काय काय करतो तर सगळं प्रकारच्या आरोग्य तपासण्या करतो मोफत. हे बघा तत्कालीन मंत्री आदित्यजी पण या ठिकाणी दिसत आरोग्य शिबिराला आलेले. त्यानंतर हे पहिल्यांदा प्रतिमा पूजन झालं की अशा पद्धतीनं डॉक्टरांचे सन्मान या ठिकाणी होत आहेत. हे बघा डॉक्टरांची तपासणी चालू आहे. गर्दी बघा किती असते दवाई या मेडिकल. हे बघा मोफत डोळे तपासणी असतात जर तुम्ही हे बघत असाल तर. मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे, स्पेक्स. आतापर्यंत आपण 2,00,000 चष्मे मोफत वाटले महाराष्ट्रभरामध्ये. 2,00,000 अप टू 2,00,000 त्याच्यामध्ये ही गर्दी बघा तुम्ही. ही एवढी गर्दी प्रत्येक कॅम्पला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स असतो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात प्रत्येक कॅम्पला. सो एक आणि एक त्यांचा इम्पॉर्टंट भाग म्हटल्यार ते मेडिकल कॅम्प्स घडयतात. हे जे हॉस्पिटल्स असलेले जे डॉक्टर्स असतात त्यांना घेऊन ते गावागावांत रुरल एरियान स्पेशली ते मेडिकल कॅम्प घडयतात. भितर डिफरंट तरेचे चेकअप्स असतात. भितर आय चेकअपूय असतात. आता ते सांगतात ऑलमोस्ट 2,00,000+ त्यांच्यानी अजून मेरेन चष्मा वाटलेले असा, स्पेक्स वाटलेले हा. सो तसेच आहे डिफरंट आणि स्पेशली रुरल एरियान ते पावतात. सीएम साहेब पण आले बघा तेव्हा. हां, औषध वाटप सीएम साहेबांचे असते. सीएम साहेबांचे असते श्रीकांत दादा पण आले बघा मेंबर ऑफ पार्लमेंट. डॉक्टरांना सर्टिफिकेट देतो आपण, डॉक्टरांचाही सन्मान करतो जे आरोग्य सेवा देतात. दिवस दिवसभर ते बिचारे थांबतात. ब्लड डोनेशन कॅम्प असतात. आतापर्यंत मला अजून एक सांगायचं की गेल्या वर्षी नवरात्रोत्सवामध्ये शिंदे साहेबांनी जाहीर केलं रक्ताचा तुटवडा होता त्यावेळी. नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये 11,111 रक्तपिशव्या संकलित झाल्या होत्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्याची नोंदणी झाली. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्ताच्या पिशव्या संकलित केल्या गेल्या. तर हे आपले कॅम्प आहेत, ब्लड कॅम्प आहेत. त्याच्यासोबतच 31 डिसेंबर तो तुमच्या गोव्यामध्ये खूप फेमस आहे. सगळ्या देशभरातून लोक येतात एन्जॉय करायला. दारू पार्ट्या होत्यात. मात्र धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला काही एक वारसा घालून दिला समाजसेवेचा. त्यानुसार आम्ही 31 डिसेंबरला मध्यरात्री रक्तदान करतो. 40 वर्ष झाला हा उपक्रम चालू आहे आणि जे 50 वेळा अधिक रक्तदान करतात त्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता त्या रक्तदात्यांना रक्तकर्ण पुरस्कार देण्यात येतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम, भरपूर उपक्रम आहेत जे दिघे साहेबांनी. आम्ही काही वेगळं करत नाहीये. दिघे साहेबांनी, वंदनीय बाळासाहेबांनी जे आम्हाला संदेश घालून दिलाय, जे शिंदे साहेबांना संदेश दिलाय किंवा त्यांचा समाजसेवेचा वारसा जो शिंदे साहेबांकडे दिलेला तो शिंदे साहेबांनी आम्हाला
पुढे चालू ठेवण्यास सांगितलं आणि तेच काम आम्ही करतो. हे झालं. बाकीच्या हे एवढे अल्बम आहे तुम्ही बघू शकता. ऑल डिफरंट डिफरंट याचे कॅम्पचे. मला अजून एक आवर्जून सांगायचं, ज्युपिटर हॉस्पिटल लहान मुलांना बच्चूंना जे हृदयाला छिद्र असतं त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं आतापर्यंत 3,500 पेक्षा अधिक लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत. मग ज्युपिटर असेल, एसआरसीसी असेल, वाडी असेल, तुम्ही जर बघू शकता हे बच्चू बघा. हे आता जे सांगतात ते म्हटल्यावर जे लहान भुरग्यांक हार्टान जो होल असता त्या होलाचे त्यांच्यानी ऑलमोस्ट 3,500 प्लस सर्जरीज अजून मेरेन फ्री केले असा. आणि तितुले जे थोडे फोटोग्राफ्स ते दाखवतात सध्या. हे बघा, शिंदे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी हा कार्यक्रम करतो आपण दरवर्षी आणि शिंदे साहेब स्वतःचा वाढदिवस या बच्चूंच्या हस्ते केक कापून करतात. या बच्चूंना ह्यांची शस्त्रक्रिया होणार आहे, ह्यांना गुलाब पुष्प देऊन यांचं स्वागत करतो. हा फोटो त्याचं तुम्ही सांगा. मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदेजी, सो त्यांच्या बर्थडे दीस खं ते शस्त्रक्रिया जे सर्जरीज असतात या भुरग्यांचे, सो त्या बर्थडे दीस ते या भुरग्यांक आपण त्यांना मेळून ते मागीर त्यांची शस्त्रक्रिया जे सर्जरीज असा पण ते चालू करतात. सो हे एक जे काम आम्ही जाणा गोयात की भरपूरशा भुरग्यांक हार्टान जो होल असा हो प्रॉब्लम असा आणि खूपसो पैसो वयता. सो हांगा त्यांच्यानी ऑलमोस्ट 3,500 जे हे असा सर्जरी आसा ते फ्री अजून टील डेट केले असा आणि त्यांचे काम चालूच असा. जशी जशी त्यांची टीम वाढता, जसं रीच वाढता, तसे ते लोकांकडे पावत असा. आता मला एक सांगा, हे जे 26 जिल्ह्यामधले जे लोक आहेत, जे मुलं आहेत, ती मुलं कशी, म्हणजे ते त्यांची नोंदणी कशी होते, नाहीतर ते कसे आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतात. हे नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, पुणे जिल्हा, अकोला जिल्हा, परभणी जिल्हा, मुंबई जिल्हा, सोलापूर जिल्हा, पालघर जिल्हा, नांदेड जिल्हा, अहमदनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा, जालना जिल्हा. आता या भागातील जे ज्यांना मला हे आम्हाला वैद्यकीय सेवेत काम करत असताना एक जाणवलं, समाजामध्ये भरपूर लोक अशी आहेत ज्यांना वैद्यकीय सेवेत काम करायचे, ज्यांना सोशली काम करायचंय पण त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये, त्यांना कोणीतरी चांगली माणसं भेटत नाहीये. सो या कॅटलिस्ट आपण जी सगळी आणि कॉर्डिनेटर्स आपण समन्वयक आहोत. आपण अशी महाराष्ट्रातली चांगली चांगली जी मंडळी ज्यांना आवड आहे रुग्णसेवेतली त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो, आपण त्यांच्यापर्यंत गेलो. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आरोग्य शिबिर होत असताना आपण विविध पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं की ज्यांना ज्यांना या वैद्यकीय सेवेमध्ये काम करायचंय त्यांनी यावं. आमच्याकडे आम्ही जात पात पक्षपंत काही बघत नाही. तुम्ही जर आमचं लेटर हेड बघितलं, आमचं आपलं एक हे हा आहे याच्यात दाखवतो. आम्ही आमचं पहिल्या ह्याच्यातच म्हणलंय, जात धर्म पंथ पक्ष राजकीय मतभेद यापासून अलिप्त राज्य राष्ट्र देश रुग्णसेवेसाठी संघटना. आज शिवसेना मेडिकल हेल्प सेल फक्त नॉट ओनली फॉर शिवसेना शिवसैनिक्स, एनी बडी बिलॉंग्स टू एनी पार्टी कॅन जॉईन अस ओनली फॉर मेडिकल हेल्प. इथं बंधनं नाहीयेत आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं ह्यांना नियुक्ती पत्र देतो. आता पुरुषोत्तम मस्के नागपूर जिल्हा समन्वयक, त्यांना आपण पत्र दिले आणि पत्र देत असताना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपला एक नियम बंधनकारक आहे, हा तुम्ही आवर्जून सांगा. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी स्वीकारल्यापासून 6 महिन्याच्या 2 वेळा रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे, तरच जबाबदारी कालावधी वाढवण्यात येईल. वर्षातून 3 वेळा नियमित रक्तदान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती वरिष्ठ पदे देण्यात येतील. सो एक व्हेरी इंटरेस्टिंग गजल ऐकवा गेली की हंगा जे भुरगे त्यांच्यानी किती केले की भुरग्यांक कसे जॉईन केले, त्यांच्यानी सोशल मीडियाच्या थ्रू त्यांच्यानी भुरग्यांक आवाहन केले की त्यांच्यानी ज्यांका हे मेडिकल क्षेत्रात काम करपाक जाय, मेडिकल फिल्डात काम करपाक जाय, लोकांची हेल्प करपाक जाय, त्यांच्यानी येऊन त्यांना जॉईन जावचे म्हणून त्यांच्यानी मागीर किती केले, प्रेस कॉन्फरन्सीस घेतले, व्हिडिओ कॉन्फरन्सीस झाले, लोकांना मिटिंग्स घेतले, कॅम्प्स घेतले, थंच्यान भुरगे सिलेक्ट केले आणि ऑलमोस्ट 5,000 प्लस भुरगे येतात त्यांच्याकडे असा. जर ते हांगा येतात त्यांची फॉर्मां भरतात. आता फॉर्मां भरल्या उपरांत भितर ते आता किती म्हणतात की हेतून त्यांना खंयची पॉलिटिकल पार्टी लागना, कसला जात लागना, धर्म लागना, कसलेच भेदभाव नसताना हांगा भुरगे येतात, जॉईन जातात आणि ते काम करतात. आता मेन हे भुरग्यांक जॉईन झाल्या उपरांत ते म्हणतात की कंपल्सरी त्यांना 2 त्यांच्यानी ब्लड डोनेट केले असपाक जाय आणि जॉईन झाल्या उपरांत वर्सांच्या 3 त्यांच्यानी ब्लड डोनेट करपाक जाय.
सो त्यांच्या कार्यकर्त्यांक जे आसा जे भुरगे फिल्डाचे काम करतात भितर जे हेतून जॉईन झाला त्या भुरग्यांक कंपल्सरी ब्लड डोनेशन हे करचे पडटा. सो अशे त्यांचे एक कंडिशन्स आसा आणि हे फॉर्मा भरल्या उपरांत त्यांचे आता अशे ते फाईल्स मेंटेन करतात सगळ्या राज्यांचे डिफरंट डिफरंट जे नॉमिनेशन्स आसा त्यांचे हे त्यांचे मेन ऑफिस कसे हा फर्स्ट स्टार्टिंग ऑफिस आहे. या ऑफिसांच्या मॅक्झिमम हे जाता आणि हे जे मॅक्झिमम काम असा ते हांगा आमचा जो मंगेश चिवटे जी आसा सो ते पळयतात काम आणि हे जे कॉर्डिनेशन असा आता आम्ही त्यांच्या वडा त्यांना कंटिन्युअस फोन येत असा आता सुद्धा त्यांचा फोन वाजत असा. सो ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या जेन्ना जेन्ना कोणाक गरज पडटा या स्पेशली जे गरीब लोक ज्यांना हेल्प जाय ते हांगा फोन करतात आणि हांगल्या त्यांची टीम काम करतात. आता हे जे बाकीचे जे हे माझे सहकारी आहेत माऊली धुमगोंडे सर हे कार्यालय व्यवस्थापक आहेत. मला वाटतं माऊली सर थोडक्यामध्ये तुम्ही माहिती द्या आपण काय काय करतो आलेल्या रुग्णांना कसं मार्गदर्शन करतो. इकडे मी विचारतो आता इकडे रुग्ण आला एक पेशंट आला तर मग तो त्याची पुढे पुढली जी हे असते प्रोसेस असते ती कशी असते. आपल्याकडे मी माऊली धुमगोंडे कार्यालय व्यवस्थापक ठाणे. आपल्याकडे रुग्ण आल्यानंतर पहिल्यांदा आपण त्यांची विचारपूस करतो नेमका त्यांचा आजार कोणता आहे ते जाणून घेतो कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेतात त्यांचा काय प्रॉब्लेम आहे कोणत्या स्वरूपात त्यांना मदत पाहिजे ही सर्व त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतल्यानंतर आपण त्यांना मग त्याच्यावरती जे काही आपल्याकडनं मार्गदर्शन असेल तो कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो महात्मा फुले योजनेत बसतो का पहिल्यांदा तपासलं जातं. जर योजनेत बसत असेल तर मग आम्ही ते योजनेच्या हॉस्पिटलला संपर्क करून त्यांना फोन करून तिथल्या डॉक्टरांशी संपर्क करून जोडून देऊन साहेबांचं एक पत्र देतो ते त्यांचं त्याच्यामध्ये होऊन जातं. जर योजनेत बसत नसेल तर मग आयुष्यमान भारत योजना आहे किंवा चॅरिटीचे हॉस्पिटल आहे जर ह्या कोणत्याच स्कीममध्ये बसत नसेल तर मग आपण त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी आणि इतर ट्रस्ट मार्फत त्यांना मदत होत करता येईल का ते तपासून पाहतो. जर त्यामध्ये आजार बसणारे असतील तर त्यांना कागदपत्रांची यादी वगैरे देऊन सर्व फॉर्म वगैरे इथून भरून दिला जातो आणि त्यांच्या शंकेचं निराकरण केलं जातं. तर त्या व्यतिरिक्त एखादा बरेच पेशंट असे येतात काही इमर्जन्सी पेशंट येतात जे ऍडमिट असतात शेवटी डिस्चार्ज असतो त्यावेळी मग एकदम लास्ट पॉईंटला आपल्याला काही करता येत नाही मग त्यामुळे आपण काय करतो एक साहेबांचं पत्र देतो आणि हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून घेतो की बाबा पेशंटची परिस्थिती अशी आहे आणि त्यांनी आता भरपूर खर्च केल्यामुळे त्याची ताकद नाहीये पुढे हे करण्याची त्यांच्यानी आता जे एक्सप्लेन केलं की हांगा पेशंट येल्या उपरांत त्यांना ते विचारता की त्यांना आजार असा त्यांच्यानी सिकनेस किती असा ते खंच्या हॉस्पिटलात गेला ते मागीर ते स्किमीन बसता काय ना ते पळयता ना जाल्यार मागीर ते हांगल्या स्किमीन बसना मागीर सेंट्रलाची स्किम आली ती त्यांना घालता नाल्यार चॅरिटेबल ट्रस्टाच्या थ्रूच्यान हे करता ना जाल्यार मागीर त्यांना दुसऱ्या फंड खंयच्यान तरी मॅक्झिमम ते अरेंज करपाक ते हेल्प करता आणि काय तुमचं थोडक्यात सांगा काय विषय सगळ्यात महत्वाचं आता एक सांगता हांगा आता आम्ही असताना हांगा एक पेशंट येला सो ते आपले सांगतले किद्याक येला ते. आता आज सर्व म्हणजे अभिनंदन सारखे या गोष्टी नाहीत पण बाळासाहेबांचा विचार घेऊन चाललेली सेना आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आनंदिके साहेबांनी सांगितलेलं की 100% चॅरिटी आणि आपलं हे चॅरिटी करताना कोणताही पक्ष कोणताही धर्म आणि कुठल्याही फक्त माणुसकी या नात्यातून आनंदिके साहेबांनी जी सुरू केलेली आणि त्यांच्या गुरुवर आणि शिष्याने आजपर्यंत या सर्व गोष्टी पाळल्याबद्दल आम्ही कांदिवलीवरून आलोय. कांदिवलीमध्ये पण आम्ही पण शिवसैनिक आहोत पण शिवसैनिकापेक्षा आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक काय असतात हे आज इथे येऊन पाहिलं आणि खरोखरच साहेबांना स्टेजवरती बोलताना ऐकलंय परंतु आज आम्हाला आलेला अनुभव नक्कीच हा तितकेच सांगा ना काय पेशंट याच्यामध्ये पेशंटमध्ये असा आहे की आम्हाला रेडिएशनसाठी आम्ही एक सर्जरी केली परंतु थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे आम्ही असा कुठेतरी असं शोधत होतो. मी पण एक शिवसैनिक आहे अशी माहिती करता करता आम्हाला श्रीकांत सिद्धे साहेबांच्या या ट्रस्टबद्दल समजलं आणि खरोखरच त्यांचे रिलेटिव्ह पुतणे महेश शिंदे यांच्या मार्फत त्यांनी मला इथे इथला ऍड्रेस सांगितला आणि इथे आलेला अनुभव अगदी पहिल्याच दिवशी मला असा अनुभव आला की 100% म्हणजे फक्त नुसतं येऊन इन्क्वायरी करण्यापेक्षा तिथे एक रिझल्ट मिळतो हा अनुभव मला इथे आल्यानंतर आला. असंच कॅन्सर रेडिएशन थेरपी आहे आणि तुम्हाला रेडिएशन थेरपीचा सांगायचं की तो खूप कॉस्टली असतो एकतर तो पेनफुल असतो आणि पेशंट अगोदरच गोंधळ झालेला असतो फायनान्शियल आपण ऑपरेट केलेला असतो पैसा टाकलेला असतो आणि त्या रेडिएशनचे चार्जेस प्रायव्हेटमध्ये गेला तर ते चार्जेस ऐकून म्हणजे जशा फॅसिलिटी तसे चार्जेस परंतु या ट्रस्टमधून त्या पेशंटना
अशी जर हेल्प होत असेल तर रिअल हॅपीनेस इन लाईफ इन द हॅपीनेस ऑफ ऑदर्स या उक्तीनुसार ह्या सर्व यांना मी शुभेच्छा देतो आणि हे कार्य आता ते कॅन्सर पेशंट दिले आम्ही गोव्यानुही जाणार की आमचे कॅन्सर पेशंट कितले वाटतात. ऑलमोस्ट वर्षाक आमचे 1500 कॅन्सर पेशंट असतात. ते भायर स्टेटीन वयतात, त्यांना स्पेशली महाराष्ट्रानुय येतात, ते मागीर आणि खंयच्या दुसऱ्या कर्नाटकात पावतात थोडे. आणि त्यांना जो खर्च जाता तो इमेन्स असा, तो खूप असा, आणि तिथून त्यांना प्रॉब्लेम जाता. सो असे कॅन्सर पेशंट हांगा कितलेशेच येतात आणि त्यांना मागीर त्यांना फंड अरेंज करपाचे, त्यांना स्किमीच्या थ्रू पैसे दिवपाचे, हे काम हे व्हडले काम या संस्थेच्या हांगा या मेडिकल सेल्फ हेल्पा पासून जाता. आता त्यांचा दुसरं हे असा प्लीज गोविंद, आमचे वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे प्रत्येक जण ऑलराऊंडर आहेच पण प्रत्येकाला एक विशेष जबाबदारी दिली आहे. कोविड संकट काळामध्ये जेव्हा ब्लड प्लाझ्माची आवश्यकता होती फर्स्ट वेव्हला, तुम्हाला जर आठवत असेल प्लाझ्मा थेरपी खूप मोठ्या प्रमाणात केली जायची आणि रक्ताचाही तुटवडा होता, त्यावेळी माझा गोविंद नावाचा हा सहकारी आहे, हा पूर्ण वेळ महाराष्ट्रातल्या ऑल चॅरिटी ब्लड बँकांची लिस्ट त्याच्याकडे, विशेषतः मुंबई ठाण्यामध्ये जेव्हा केव्हा ब्लड लागलं तर मला वाटतं गोविंद सांगेल थोडक्यात. नमस्कार, मी गोविंद कुमार, शिवसेना वैद्यकीय कक्ष ठाणे. कोविड काळात आपले वेगवेगळे जिल्ह्यातून आलेले रुग्णांचे कॉल वगैरे ते अटेंड करायचे आणि मग त्यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन घ्यायचे. प्रिस्क्रिप्शन घेतल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्रभरात माझी एक ओळख आहे तिचं, त्या ग्रुपमध्ये मी ते प्रिस्क्रिप्शनप्रमाणे एक फॉर्मेट रेडी करायचे. फॉर्मेट रेडी केल्यानंतर त्या ग्रुपवरती हे करायचे, ग्रुपवरती मेसेज टाकला की जे मुंबईचे असेल, कुठला दुसऱ्या जिल्ह्याचा असेल तर तो लगेच मला रिप्लाय यायचा ह्या पेशंटच्या ह्या ब्लड बँकेत झाला आहे अरेंजमेंट. पण मी पेशंटला कॉल करून लगेच सांगायचं तिकडे तुम्ही जावा, रिसीव्ह करा, तुम्ही घेऊन जावा. काही काही पेशंटच्या परिस्थिती नसतं, ते पैसे भरत नाही, म्हणजे त्यांची तेवढी परिस्थिती नसते, तर आपण मोफत पण उपलब्ध करायचा प्रयत्न करतो. येस, सो हे ब्लड बँकेचे त्यांचे ब्लड बँक म्हणजे केन्नाय कोणाक ब्लड जाय पडटा त्यांना हांगल्यान त्यांची जी टीम असा पळय ती हांगा एक स्पेशल डेडिकेटेड भुरगो जो असा तो ऑल ओव्हर महाराष्ट्र कोऑर्डिनेट करता डिफरंट डिफरंट ब्लड बँके वांगडा आणि डिफरंट टीम्स वांगडा. हा माझा सहकारी रवी ननावरे. आपल्या कामाविषयी थोडक्यात डायलिसिसचं वगैरे सांगा, डायलिसिसचे किती प्रमाण वाढले. नमस्कार, मी रवींद्र ननावरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष. आपला शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष हा गरीब गरजू रुग्णांसाठी सदैव सेवेत असतो. तसेच मागासीच माहिती घेतली कॅन्सर पेशंटसाठी जेव्हा केमोथेरपी वगैरे असते तर त्यांना आपण महात्मा जन आरोग्य योजने या फुल योजनेतून आपण कव्हर करायचा प्रयत्न करतो. काय काय असे थेरपी असतात की ते योजनेतही कव्हर होत नाही, मग त्या टार्गेटेड थेरपीला आपण मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे त्याद्वारे आपण उपलब्ध करायची निधी उपलब्ध करून देऊ पेशंटच्या नावाने हॉस्पिटलमध्ये निधी जमा होतो. तसेच डायलिसिससाठी आहे, एखादा पेशंट किडनी विकाराने ग्रस्त असतो मग त्याला काहीच सुचत नसतं, मग त्याचे डायलिसिसवर तो जातो. म्हणजे कोणता पेशंट आठवड्याला 3 डायलिसिस असतात किंवा आठवड्यातून 1 डायलिसिस असतो, मग तसेच हा डायलिसिस हा आजार पण महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून पूर्णपणे कव्हर होतो. त्याला महात्मा फुले योजनेतनं जो 1.5 लाखचा कव्हर भेटतो ते ज्या पॅनल हॉस्पिटल आहेत महात्मा फुलेमध्ये नेटवर्क हॉस्पिटल आहे त्या नेटवर्क हॉस्पिटल जिथे जिथे डायलिसिस असतात त्या डायलिसिस आपण पेशंटकडनं फक्त पेशंटचं आधार कार्ड आणि त्याचं महाराष्ट्रातलं रहिवासी म्हणजे रेशन कार्ड केशरी किंवा पिवळं हे त्याचं एम्पॅनल होतं. त्याच्यानंतर ते अप्रुव्हल आलं की दुसऱ्या सेकंदापासून त्यांना योजना लागू होती. मग योजना कशी लागू होती, योजना लागू झाल्यानंतर त्यांना डायलिसिस तो पूर्णपणे मोफत कव्हर होतो, त्याला एकही पैसा खर्च करावा लागत नाही. इवन त्याचा तो पिस्तुला पण असतो जेव्हा त्याचा डायलिसिस घेऊन पिस्तुला जेव्हा हे होतो म्हणजे ब्लॉक होऊन जातो, त्यांना असा ब्लॉक होतो, त्या ब्लॉक झालेल्या पिस्तुला पण आपण योजनेमध्ये कव्हर करून तो एका पिस्तुला ऑपरेशनचा खर्च जवळजवळ 40-50 हजार आहे व तो पिस्तुला पण कव्हर होतो योजनेत. आणि जरी या ह्याच्यातलं नाही झालं योजनेत नाही झालं तर आपण विविध ट्रस्ट आहेत, सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, HS मोदी ट्रस्ट आहे, टाटा ट्रस्ट आहे,
जे की कुठेही योजनेमध्ये बसत नाही किंवा कुठल्याही निधीमध्ये त्यांना सहकार्य होत नाही, तर ह्या माध्यमातून आपण त्यांना निधी साहेबांचं पत्र देतो सहकार्य करण्यात यावे, किंवा यांना गरीब पेशंट आहे, यांचं उत्पन्न एवढं कमी आहे, तेव्हा यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याची विनंती आपण त्या रिलेटेड ट्रस्टला आपण विनंती करतो. तर तेही ते नामांकित ट्रस्टही आपल्या विनंतीला मान देऊन फुल ना फुलाची पाकळी काविनापणे आपल्याला पेशंटला मदत करत असतात, आणि ते चेक किंवा काही असतील अमाऊंट ते पेशंटच्या नावाने हॉस्पिटलमध्ये असं प्रत्येकाचं कार्ड करून तयार. ओके, पत्र लेस. येस. सो एक आम्ही जसे आम्ही तुमकां सांगले की आम्ही एक मॉडेल शिकपाक येयला वयतले, आम्ही राज्य इंडियेच्या डिफरंट पार्ट्सान वयतले, डिफरंट जे रिजनल पॉलिटिकल पार्टीज आसा त्यांचे काम कसे आहा, लोकां मेरेन जी सोशल सर्वीस ना जाल्यार त्यांची लोकांकडे पावपाचे जे काम आसा ते कशे आहा ते मॉडल्स आम्ही स्टडी करता. तो आयज आम्ही एक हो वन ऑफ द बेस्ट मॉडल एक म्हटल्या शिवसेनेचो मेडिकल हेल्प, जो हेल्प लोकांक लागता त्या हेल्पान आम्ही पावला. आणि आम्ही खरेच जेव्हा आम्ही हे पहिले की हे कसे पावतात आणि कसे ऑर्गनाइज बीन ते काम करतात, आमकां खूप किती शिकपाक मेळ्ळे, हातूंतल्यान इनपुट्स मेळ्ळे, सो दॅट आम्ही खंय ना खंय तरी हे जे बरे पॉईंट्स आसा, खंयची पॉलिटिकल पार्टी जावं त्या पॉलिटिकल पार्टीचे बरे जे पॉईंट्स आसा, जे लोकांक जर हेल्प जातले, आमच्या गोंयकारांक जर हेल्प जातले, ते 100% आमी आमच्या कामांत भितर इम्प्लिमेंट करतले, आमी आमच्या कामांतले भितर इम्प्लिमेंट करून लोकां मेरेन पावपाचे आमी आमचो प्रयत्न आसतलो. लक्ष्मण सरोसे माझ्या दुसऱ्या सहकारी दीपक गवळे, बसून बसून तुमचं काम काय चालू आहे आणि सांगा काय करताय आपण. आमचे वरिष्ठ सहकारी माऊली जोगुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा पेशंट एमर्जन्सीमध्ये ऍडमिट होतो तेव्हा त्याला मदत करण्याचे जे काही पर्याय नसतात तेव्हा आपण बिलात सवलतीसाठी पत्र व्यवहार करतो, किंवा एमर्जन्सीमध्ये सायन अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड अवेलेबल नसतात तर त्यांना ते तत्काळ अवेलेबल करण्यासाठी आपण साहेबांच्या पत्राद्वारे ते अवेलेबल करतो, किंवा त्यांना बिलामध्ये सवलतीसाठी पत्र व्यवहार करतो, किंवा जे महागडे उपचार आहेत जे मुख्यमंत्री सहाय्या निधीतून सुद्धा थोडकी जी काही मदत पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी आपण ट्रस्टीच्या माध्यमातून मदत करतो, तर त्या ट्रस्टीला पत्र व्यवहार करतो. त्या सर्व पत्रांचा नोंद आपण या ठिकाणी आपल्या तर जसं माऊली सरांनी सांगितलं तसं सगळे सारखंच काम करतात, पण आता सध्या आम्ही या कक्षातून पेशंटला जी पत्र देतो सहकार्याचं पत्र असू द्या, बिला सवलतीचं पत्र असू द्या, त्या पत्रांचा अहवाल आम्ही इथं म्हणजे एज अ डाटा ठेवतो आणि फॉलोअप पण घेतो, तुम्हाला मदत मिळाली का नाही मिळाली का त्या सगळ्यांचं इथं डाटा ठेवायला. हा, त्याच्या जेन्युइन डेटा, मदत झाली का नाही असेल तर नाही, म्हणजे झाली असेल तर झाली. एक व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे फक्त हंगा पेशंट येयलो आणि तो नोंद करून गेलो ना रजिस्टर करून गेलो असे जायना, की ते हंगा डेटा दवरतात आणि त्यांना फॉलोअप करतात की पेशंटाक मदत मिळली काय, त्यांना स्कीम मिळली काय, त्यांना हेल्प मिळली काय, तो त्याचे किती झालं ट्रीटमेंट झालं ऑपरेशन झालं काय ना सगळो डेटा दवरपाक त्यांची हंगा स्पेशल टीम असा. सो एक वेल ऑर्गनाइज हंगा हे काम चाललेले. हा, शेवट हे आभार पत्र फाईल. ओके, आभार पत्र फाईल. आपण ज्या कार्यालयात आता आहोत या कार्यालयात रोज एखादा आभार पत्र येतं किंवा रोज एखादा मिठाईचा बॉक्स येतो. ओके, थँक्स गिविंग जे लोक आपले थँक्यू म्हणून मेसेज धाडटा, पत्रां धाडटा, लेटरां धाडटा, ती हांगा बरोवन हांगा धाडटा, ती तेंच्यानी एक दवरलेली आहा. म्हणजे लोकां कडल्यान तेंकां दिसता की एक जे हे जे भुरगे काम करतात त्या भुरग्यांक एक लेटर येयल्या उपरांत तेंकां बरें दिसता की तेंचेय काम खंय तरी एप्रिशिएट जालां आनी तेंकांय प्रोत्साहन मेळटा. सो थँक्यू चिवटे साहेब, आपण आपला टायम दिला, आपल्या कार्याबद्दल आपण आम्हाला सांगितलं, आपण आपले जो मेडिकल सेल ग्रुप आहे त्यांनाही कॉंग्रॅच्युलेट करतो, आणि पुढची जी आपली वाटचाल आहे ती जे आपले आता 26 जिल्हे आहेत ते सगळे जिल्हे पूर्ण होणार अशी अपेक्षा करतो. आणि जे फक्त अजून एक मला मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे की देशभरामध्ये एक रोल मॉडेल एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये डेव्हलप केला आहे, त्यांचे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे त्यांनी मोफत नो कॅश काउंटर हार्ट केअर सेंटर चालू केलंय. आमच्या धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटरमध्ये जर तुम्ही आला आणि त्याचं केशरी किंवा पिवळं राशन कार्ड असेल, म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय जर असेल, तर त्याला ECG फ्री आहे, 2D इको टेस्ट फ्री आहे, एंजिओग्राफी फ्री आहे, एंजिओप्लास्टी फ्री आहे, बायपास सर्जरी फ्री आहे, पेसमेकर सर्जरी फ्री आहे, ऑल हार्ट सर्जरीज, हृदयाच्या संबंधित सर्व शस्त्रक्रिया मोफत आहे, आणि त्या पेशंटच्या सोबत जो नातेवाईक राहायला येईल त्याची राहण्या जेवणाची व्यवस्था पण मोफत आहे. आतापर्यंत ही योजना पांढरा रेशन कार्ड धारकांच्या साठी पण चालू होती,
मात्र महात्मा फुले योजना ही पांढरा रेशन कार्ड धारकांना वगळलंय, नाहीतर आम्ही त्याची जाहिरातच असे करायचो की गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारा कोणीही माणूस असू दे किंवा 200 कोटीच्या फ्लॅटमध्ये मलबार हिलमध्ये नरीमन पॉडमध्ये राहणारा माणूस असू दे, कोणीही यावं, राशन कार्ड आधार कार्ड दाखवावं आणि उपचार करून घरी जावं. अशा पद्धतीचे एक नाही, स्वतःच्या आईच्या नावानं पण त्यांनी मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे त्या ठिकाणी 1200 सर्जरीज होतात. आमच्याकडे नी रिप्लेसमेंट, गुडघा बदलणे शस्त्रक्रिया आणि हिप रिप्लेसमेंट, खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णतः निशुल्क होते. ज्या शस्त्रक्रियांना बाहेर 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये लागतात त्या शस्त्रक्रिया आमच्याकडे पूर्णतः निशुल्क होतात. फक्त एकच अट आहे, त्याचं केशरी किंवा पिवळं राशन कार्ड असावं, म्हणजे तो गरीब किंवा मध्यमवर्गीय असावा. मला असं वाटतं की आपले आई वडील वारल्यानंतर, आजी आजोबा वारल्यानंतर आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे मोठे मोठे प्रवचन कीर्तन मोठे मोठे कार्यक्रम करतो, 1000-1000 कोटी रुपये खर्च करतो, त्याच्यापेक्षा आपल्या आई वडिलांची, आपल्या गुरुवर यांची अशी चिरंतन स्मारक व्हायला हवीत. प्रत्येकानं ज्याला ज्याला शक्य आहे त्यांना जर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जर उभी केली तर मला वाटतं त्यांच्या त्यांच्या आई वडिलांचं, आजी आजोबांचं आणि गुरुवऱ्यांचं नाव चिरंतन राहील, आयुष्यभर राहील आणि त्याला दुआ मिळतील. येस, बरो विचार. आणि हे जो मॉडेल पण 100% आम्ही एज अ रेव्होल्युशनरी गोन्स पार्टी, आमचे आयज कितलेशेच भुरगे आसा, आमचे जे रेव्होल्युशनरीज आसा, आमचे क्रांतिकारी भाव आसात, भयणी आहात जे गोंयात आहात, सो त्यांच्या थ्रू असे खरी एक सेल स्थापन करून, एक सेल एस्टेब्लिश करून आम्ही आमच्या गोयचे जे लोक असा, गोयचे जे आमचे जे पेशंट असतले त्यांना खं ना खं तरी पावपाक लागून, त्यांना हेल्प करपाक लागून 100% आम्ही या डायरेक्शनान काम करतले. आमका जेन्नाय मदत लागतले त्यांना आमका चिवटे साहेबान ऑलरेडी आश्वासन दिले की किदेय आमका मार्गदर्शन जेन्ना लागतले, गायडन्स लागतले सेल एस्टेब्लिश करपाक, त्यांना ते 100% आमका सपोर्ट करतले आणि गाईड करतले. सो धन्यवाद चिवटे साहेब, आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढची जी जर्नी आहे आपली ती मोठी हो, आणि जे 5000 आज जे कार्यकर्ते आहेत ते लाखो कार्यकर्ते हो आणि प्रत्येक गरीबाकडे आपली सेवा पोहोचू दे. येस, मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच अपेक्षा व्यक्त करतो की आता वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन हे महाराष्ट्राभराच्या बाहेर पण गेलंय. लवकरच आम्ही सुरतला पण शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची शाखा काढतोय. तुम्ही आम्हाला जर संधी दिली तर गोव्यात तर काय शेजारचाच लहान भाऊच आहे आपला महाराष्ट्राचा, तर कधीही आम्ही गोव्यामध्ये यायला तयार आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून, या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अधिकाधिक रुग्णसेवा गोव्यामध्ये पण करू. थँक्यू.